विद्यार्थी मित्रों, आज अपन क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करण्याची थर्ड मेथड बघणार आहोत, ती म्हणजे फॉर्म्युला मेथड। या अगोदर दोन मेथड बघितले होते, पहिली होती फॅक्टरायझेशन मेथड, दुसरी मेथड होती आपली कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड, आणि आज आपल्याला तिसरी मेथड बघायची। आपल्याला माहित आहे क्वाड्रेटिक इक्वेशन चा फॉर्म काय आहे, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0, दिस इज द फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन। लक्षात घ्या, मांडणीचा प्रकार वेगळा आहे, सी तिकडे लिहिला असं तरी बरं फरक पडत नाही। बऱ्याच जणांनी आपला प्रश्न विचारला जर तिकडं कस काय इकडं कस काय, दोन्ही चालतंय। एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0, दिस इज द फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन। आणि मग याचे रूट्स आपण काढले फॅक्टरायझेशन मेथडने, दोन रूट आले किंवा एक रूट आलेला आहे। आता आपल्याला एक फॉर्म्युला मेथड बघायचा, तो अगोदर फॉर्म्युला काय भाऊ तो प्रूव्ह करायची आवश्यकता नाही, तुमच्या परीक्षेत अपेक्षित नाही, पण तुम्हाला जर बघायचं असलं तर पुस्तकामध्ये नोट बुक मध्ये तुम्हाला तो सॉल्व करून दिलेला बघू शकतात, पण आवश्यकता नाही। एक्स इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी होल डिवायडेड बाय टू ए। त्याला असं नाही करायचं, पूर्ण डिवायडेड लक्षात घ्या, पूर्ण ह्या दोन्ही पदाला डिवायडेड आहे। आपण पटकन सूत्र लिहितो आणि मोकळ होतो, टू ए। इट मीन्स दॅट एक्स इक्वल टू मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस, हा एक रूट आहे, एक्स काय रूट ऑफ इक्वेशन, आणि दुसरी व्हॅल्यू काय, एक्स इक्वल टू मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू। एक पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे आणि एक निगेटिव्ह व्हॅल्यू आहे, लक्षात घ्या। दोन व्हॅल्यू काढायचे आपल्याला, प्लस ऑर मायनस होतं एक्स, एक प्लस ऑर मायनस म्हणजे प्लस, ह्याच व्हॅल्यूला आपण अल्फाने डिनोट करणार आहे पुढे। आता तुम्हाला फक्त सांगायचं ह्या व्हॅल्यूला आपण डिनोट काय, सिम्बॉल आहे अल्फा इक्वल टू मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए, और बीटा इक्वल टू दुसरी व्हॅल्यू बीटा ने डिनोट करणार मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी होल डिवायडेड बाय टू ए। जे दोन रूट्स येणार आहेत, कधी कधी एक सुद्धा रूट असू शकतो, लक्षात घ्या, जे दोन रूट येणार आहेत त्याला आपण एकदा पॉझिटिव्ह रूट आणि एकदा निगेटिव्ह या सूत्रामध्ये दोन भाग केलेत, नंतर सॉल्व्ह केल्यानंतर आपण बघणार आहे सगळे एकच आहे हे सगळं, फक्त मी सेपरेट करून दाखवले तुम्हाला, ह्याच फॉर्म्युला सेपरेट केले, दोन रूट्स आले एक्सच्या व्हॅल्यू आल्या, लक्षात घ्या रूट्स म्हणायचं, आणि त्या रूट्सच आपण ह्या सिम्बॉलने डिनोट करणार आहे अल्फा अँड बीटा, याला अल्फा म्हणायचं याला बीटा म्हणायचं। मग हे रूट्स कसे आहेत काय आपल्याला पुढे बघायचं, नेचर ऑफ रूट मध्ये आपण त्याचा नीट अभ्यास करू। सध्या तरी एवढाच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, जर क्वाड्रेटिक इक्वेशन एक्सच्या फॉर्म मध्ये असेल तर एक्स, वायचे असेल तर वाय, झेडचे असेल तर, दिस इज जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन, आणि त्याचे रूट्स येणार ती फॉर्म्युला मेथड वापरायचं। मग तुमच्या लक्षात आलं, बी मीन्स कोएफिशियंट ऑफ एक्स, ए मीन्स कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर, सी इज अ कॉन्स्टंट टर्म, आणि मधली व्हॅल्यू बी स्क्वेअर मायनस फोर ए सी। आणि मग याचा फरक हे तिन्ही टर्म्स आपल्याला काढता येईल, एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्हाला जास्त समजाल। करेक्ट, दिस इज अ फॉर्म्युला मेथड, हा फॉर्म्युला आहे, कसा प्रूव्ह झालाय तुमच्या एक्झाम मध्ये, परीक्षेत अभ्यासाला अपेक्षित नाही, तरी तुम्हाला त्याचे प्रूफ बघायचे असले तर पुस्तकामध्ये आहे, बघू शकता। ओके, आता आपण प्रत्यक्ष याच्या प्रॉब्लेम घेऊ, प्रॅक्टिस सेट 2.4, प्रॅक्टिस सेट 2.4, प्रॅक्टिस सेट 2.4। त्याचा क्वेश्चन 1 फार सोपं, एबीसीच्या व्हॅल्यू काढा, ऑलरेडी आपण काढलेले आहेत, तुम्ही करू शकता, तीनच प्रश्न आहेत, फाइंड व्हॅल्यूज ऑफ एबीसी। त्यातला क्वेश्चन नंबर 2 बघू, पहिला तुम्ही सॉल्व करू शकता, सिंपल आहे, ऑलरेडी आपण एबीसीच्या व्हॅल्यू पहिल्या एक्झरसाइज मध्ये काढलेल्या, मी डबल रिपीट करत नाही। सॉल्व युजिंग फॉर्म्युला मेथड, पहिले एक्झाम्पल बघू आपण, त्यातलं एक्स स्क्वेअर प्लस सिक्स एक्स प्लस फाईव्ह इक्वल टू, हा प्रॉब्लेम तिन्ही मेथडने सोडवता येईल तुम्हाला। फॅक्टरायझेशन मेथडने 5 1 5, 5 एक 5 बेरीज 6 येईल, कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने करता येईल, आणि फॉर्म्युला मेथडने सुद्धा करता येईल। जर एक्झाम मध्ये तुम्हाला हीच मेथड विचारली तर याच मेथडने करल्यावर तुम्ही जर फॅक्टरायझेशन मेथडने केलं तर त्याला मार्क भेटणार नाही, तेवढी काळजी घ्या। मग आपला फॉर्म्युला बघा, इथे ए ची व्हॅल्यू किती आहे, 1, बी इक्वल टू 6 अँड सी इक्वल टू 5।
अपना जो फॉर्मूला है एक्स इक्वल टू माइनस बी प्लस ऑफ माइनस अंडर रूट बी स्क्वेयर माइनस फोर एसी अपॉन टू ए, तो यातला जो हा ब्रैकेट है बी स्क्वेयर याची व्हॅल्यू आपण अगोदरच काढून घेऊ, अंडर रूट मध्ये जी व्हॅल्यू आहे अगोदर तयार करायचं म्हणजे आपल्याला व्यवस्थित जाईल। मी तुम्हाला उदाहरण देत असतो मसाला डोसाचं, आई मसाला डोसा करत असते त्यातली भाजी ती अगोदरच करून ठेवत असते, त्या पद्धतीने आपण याची व्हॅल्यू अगोदरच काढू म्हणजे एकदा आपल्याला सॉल्व करायला सोपं जाईल। देअरफोर बी स्क्वेअर मायनस फोर ए सी याची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला, त्याच्यामुळे काढायची मला फॉर्म्युल्यामध्ये गरजही द्यायची म्हणून ती अगोदरच काढ। मग बी ची व्हॅल्यू किती, सिक्स स्क्वेअर मायनस फोर एज इट इज, ए ची व्हॅल्यू वन सी फाईव्ह, सॉल्व करायला सहा सिक्स स्क्वेअर थर्टी सिक्स मायनस ट्वेंटी देअरफोर रिमाइंडर इज 36 मधून 20 गेले किती राहते 16, मग बी स्क्वेअर मायनस फोर बी सी ची व्हॅल्यू किती आली 60, ही व्हॅल्यू ह्या याच्यामध्ये त्या फॉर्म्युल्यामध्ये पुट अप केली तरी चालेल। फॉर्म्युला पुन्हा इथं मांडतो मी की एक्स इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर बी सी अपॉन टू, आता व्हॅल्यू पुट अप करा, एक्स इक्वल टू मायनस सूत्रामध्येच मायनस आहे फॉर्म्युल्यामध्येच मायनस आहे, बी ची किंमत सिक्स प्लस ऑर मायनस अंडर रूट सिक्सटीन अपॉन टू इन टू ए ची व्हॅल्यू, फार सिम्पल झालं। आणि मग सिक्सटीनचं स्क्वेअर रूट निघत असं तर काढायचं, एक्स इक्वल टू मायनस सिक्स प्लस ऑर मायनस फोर अपॉन, करेक्ट। बरेच जण दोन्ही लगेच सहाला डिवाइड करत होत नाही, त्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन क्रिया अजून अपूर्ण आहे, म्हणून एकदा ऍड करा एकदा सबट्रॅक्ट करा मग करा, तर बे एक बेन बे दोन्ही चार लगेच उत्तर तयार। एक्स इक्वल टू सेपरेट करा मायनस सिक्स प्लस फोर अपॉन टू ऑर एक्स इक्वल टू मायनस सिक्स मायनस फोर अपॉन टू, एक्स इक्वल टू मायनस टू अपॉन टू, एक्स इक्वल टू मायनस वन, नीट बघा अपोजिट साईन ह्या सबट्रॅक्शन, सहातून चार गेले दोन दोन एक मायनस वन ऑर सारख्या चिन्हांची बेरीज मायनस टेन बाय टू एक्स इक्वल टू वन, सोल्यूशन काय आलं मग, सोल्यूशन इक्वल टू मायनस वन मायनस थर्टी। बघा फॅक्टरायझेशन मित्रांनी केलं असतं आपल्याला माहिती आहे आन्सर ते चालू असतं, फक्त इथं नीट काय लिहायची बी स्क्वेअर मायनस फोर एसी ची व्हॅल्यू अगोदर काढून घ्या, त्याच्यामुळे मध्ये तर चुकत नाही, फॉर्म्युला नीट प्रेझेंट करा पूर्ण रेक मारा ती अर्धित नाही ते टू ए दोन्हीला डिवाइड आहे कटत नाही, बरेच जण काढते बे एक बे बे त्रिकसा किंवा बे एक बे बे दोन्ही चार असं जमणार नाही, छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घ्या, सिम्पल आहे। पहिल्यांदा बी स्क्वेअर मायनस फोर ए सी व्हॅल्यू काढा, बी मीन्स कोएफिशिएंट ऑफ एक्स, ए कोएफिशिएंट ऑफ एक्स स्क्वेअर, सी इज अ कॉन्स्टंट, अगोदर ह्या फॉर्म मध्ये आणा झिरो आर एच एसला पाहिजे, आर एच एस साईडला झिरो असेल मग तेव्हा सी ची किंमत मांडा लक्षात घ्या, नसं तर तुम्हाला तसं अरेंज करून घ्यावं लागेल। ओके सिम्पल गणित होतं। अजून एक दुसरा प्रॉब्लेम बघू आपण, फॉर्म्युला कळाला, अजून एक प्रॉब्लेम घेऊ म्हणजे तुमच्या जास्त लक्षात येईल, मी आता साही प्रॉब्लेम समजून सांगणार आहे, मी घरी करायला तुम्हाला देणार आहे पुन्हा ते तुम्ही घरी कम्प्लीट करा। अजून एक प्रॉब्लेम घेऊ आपण की एक्स स्क्वेअर मायनस थ्री एक्स मायनस टू इक्वल टू हियर हियर ए इक्वल टू वन बी इक्वल टू मायनस थ्री अँड सी इक्वल टू मायनस टू, एक्स स्क्वेअर मायनस थ्री एक्स मायनस टू ए ची व्हॅल्यू एक पुढे नाही म्हणजे एक असतो, बी ची व्हॅल्यू मायनस थ्री, नीट बघा नुसतं थ्री घ्यायचं नाही रॉंग, अँड सी ची व्हॅल्यू मायनस टू, देअरफोर बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इक्वल टू मायनस थ्री स्क्वेअर मायनस फोर ए इंटू मायनस टू, करेक्ट। देअरफोर कोणत्याही ऋण संख्येचा वर्ग पॉझिटिव्ह असतो, नाही इथं मात्र थोडं डेंजर आहे, मायनस मायनस प्लस ए सेवन्टी, बी स्क्वेअर मायनस फोर ए सी व्हॅल्यू किती आली सेवन, देअरफोर एक्स इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू इक्वल टू मायनस मायनस हे फॉर्म्युल्यामधलेच आहेत आणि बी ची व्हॅल्यू मायनस थ्री काळजी घ्या घरी थोडीशी, प्लस ऑर मायनस अंडर रूट सेवन्टीन होल डिवायडेड बाय टू इंटू
फरक नहीं वाड़ा नहीं मग x इक्वल टू माइनस माइनस प्लस थ्री प्लस और माइनस अंडर रूट 70 अपॉन टू दोन भाग जाणार नाही त्यांची क्रिया अपूर्ण आहे पण त्यांची बेरीज किंवा सबट्रॅक्शन होईल का होणार नाही व्हाय दिस इज अ रॅशनल नंबर दिस इज इरॅशनल नंबर रॅशनल आणि इरॅशनल यांची बेरीज किंवा वजाबाकी किती असते देअर फॉर दोन आन्सर मिळणार x इक्वल टू 3 प्लस अंडर रूट 17 अपॉन 2 और x इक्वल टू 3 माइनस अंडर रूट 17 अपॉन 2 ह्या व्हॅल्यूला आपण याच्यानंतर अल्फा म्हणणार आहे त्याला काय म्हणणार आहे बीटा हे दोन रूट्स आहेत हे दोन्ही या इक्वेशनचे काय रूट्स आहेत रूट्स आर रियल नंबर्स हे कसे आहेत रियल नंबर आहेत लक्षात घ्या नॉट रॅशनल नंबर ते इरॅशनल आहेत रूट्स कसे आलेत इरॅशनल नंबर आलेत इरॅशनल नंबर असले तरी ते रियल नंबर आहेत करेक्ट रियल नंबर म्हणजे काय ऑल रॅशनल अँड इरॅशनल नंबर आर कॉल्ड रियल नंबर म्हणून ते रियल नंबर आहेत नीट थोडी काळजी घ्या हे उत्तर इरॅशनल नंबर आहे मान्य एव्हरी इरॅशनल नंबर इज रियल नंबर म्हणून हे रूट्स आहेत त्याला आपण अल्फा आणि बीटा पुढे म्हणणार आहोत पुढच्या पिरियडमध्ये आपण तो बघणार आहोत लक्षात घ्या छोटे छोट्या काळजी घ्या सुटसुटीत काम करा एकाखाली एक घ्या एक्स असेल तर एक्स वाय असेल तर वाय झेड असेल तर त्याची काळजी घ्या आपण एक्सच ठेवतो दरवेळेस ती थोडीशी काळजी चुकायची शक्यता असते काळजी घ्या जे रूट्स आले ते इरॅशनल नंबर आहेत लक्षात घ्या इट इज रिअल नंबर पुढचा एक घेऊ अजून तिसरा फास्ट होणारे पटपट होणारे प्रॉब्लेम आहे म्हणून आपण ते सोडवू शकता खूप सिंपल आहे थोडी थोडी काळजी घ्यायची थर्ड नंबरचा प्रॉब्लेम बघू अजून आपण की 3m² प्लस 2m मायनस 7 इक्वल टू 0 3m² प्लस 2m मायनस 7 इक्वल टू 0 आता m व्हेरिएबल आहे लक्षात घ्या काळजी घ्या मग पण ए इक्वल टू 1 बी इक्वल टू 2 सी इक्वल टू मायनस 7 देअरफोर बी स्क्वेअर मायनस 4 ए सी इक्वल टू 2 स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 इंटू मायनस 7 2चा वर्ग 4 आणि मायनस मायनस प्लस होते लक्षात घ्या 728 आणि मग ते किती होते 32 करेक्ट 32 सच्चोक 28 32 3m² प्रॉब्लेम बरोबर आहे 3m² प्लस 2m मायनस 7 इक्वल टू 0 ए 3 त्याच्यामुळे थोडस रॉंग झालं 3 चा स्क्वेअर हा बी बरोबर होतं इथं बी ची व्हॅल्यू 2चा वर्ग आहे 4 ए ची व्हॅल्यू 3 आहे तर ते किती होईल 4 × 12 = 84 आणि देअर फोर 88 सॉरी ए ची व्हॅल्यू 3 1 नाही बी ची व्हॅल्यू 2 सी ची व्हॅल्यू -7 बी स्क्वेअर -4 2² - प्लस देअर फोर आता एम लिहा एम इक्वल टू -b प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर -4 अपॉन 2a एम इक्वल टू कारण आता ह्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल एम आहे मायनस बी ची व्हॅल्यू नीट बघा 2 प्लस ऑर मायनस अंडर रूट 88 अपॉन 2 इंटू 3 थोडस वेगळे थोडं नीट बघा आता याला काय करायचं नीट बघा थोडं एक स्टेप वाढली तुम्ही तुम्हाला समजण्यासाठी एम इक्वल टू -2 प्लस ऑर मायनस मी याला लिहितो 22 × 4 अपॉन 6 कशामुळे लिहिलं मी 11 × 88 सुद्धा होते पण 22 × 88 करेक्ट 4 स्क्वेअर रूट निघत जितकं तुम्हाला सिम्प्लिफाय करता येईल तेवढं करा जास्तीत जास्त बाहेर पद आले पाहिजेत ज्याचं स्क्वेअर रूट निघलं पाहिजे तर त्या दृष्टीने 88 चे असे फॅक्टर पाडले 22 × 4 स्क्वेअर रूट निघत 22 चं निघत नाही मग 4 स्क्वेअर रूट घेत असताना किती होईल बघा m इक्वल टू -2 प्लस ऑर -2 अंडर रूट 22 अपॉन 6 बरेच जण पुन्हा तीच चुकतात बेक बे बेत्रिक सा तसं करता येणार नाही काळजी घ्या आणि आता थोडं काळजी घ्यायची त्या दोन्ही मध्ये कॉमन घ्या
असे कटणार नाही. m इक्वल टू 2 कॉमन या कंसात माइनस 1 प्लस ऑर माइनस अंडर रूट 22 अपॉन 6. म्हणजे बघा मी काय केले ते इतर दोन आणि इतर दोन दोन कॉमन घेतले कंसामध्ये माइनस 1 आपण घेतलं कॉमन चेक करा माइनस 2 प्लस ऑर मग 2 अंडर आता तुम्ही याची काटाकाटी करू शकता. 2 1 4 2 2 3 6 m इक्वल टू आता तुम्ही व्हॅल्यू मानू शकता माइनस 1 प्लस अंडर रूट 22 अपॉन 3 ऑर एकदा माइनस m इक्वल टू माइनस 1 माइनस अंडर रूट 22 अपॉन 3 करेक्ट. इथं थोडं नीट लक्ष द्या मी 22 इंटू 4 फॅक्टर पण तसंच ठेवायचं नाही 88 ठेवायचं नाही याला तुम्हाला जास्तीत जास्त याचा पार्ट बाहेर काढता आला पाहिजे. मिक्स सरळ तुम्हाला आठवत असेल मिक्स सरळ झालेलं आहे आपलं तसं करायचं 88 मिक्स सरळ म्हणजे जास्तीत जास्त सिम्प्लिफाय करायचंय आणि मग त्याच्या व्हॅल्यू काढायच्या गडबड होऊ देऊ नका. इथं पुन्हा थोडस आपल्या गडबडमध्ये झाला होतं याची किंमत चुकून घेतली 3 आहे लक्षात घ्या आणि मग 88 होईल 88 वर्गमूळ काढायचं तसं ठेवता येणार नाही. एक अर्धा मार्ग जाऊ शकतो तुमचा एक मार्ग जाऊ शकतो म्हणून जितकं त्याला सिम्प्लिफाय करता येईल तेवढं काय जास्तीत जास्त मोठा स्क्वेअर पार्ट बाहेर काढायचा ज्याचा स्क्वेअर रूट निघतोय लहानात लहान नाही. मिक्सर तुम्हाला आठवत असाल इन लास्ट स्टँडर्ड आपण बघितले ओके. अजून असं थोडं थोडं बदल असलेला एखादा प्रॉब्लेम बघू म्हणजे तुम्हाला ती लक्षात घ्यावं म्हणून मी घ्यायला फार सोपा भाग आहे सगळ्या येऊ शकतात. तिन्ही मेथड सिम्पल आहेत परीक्षेमध्ये कोणती मेथड विचारली जाऊ शकते त्या दृष्टीने आपण काळजी घ्या. फोर्थ प्रॉब्लेम आपण बघू आपण फोर्थ नंबरचा 5m² - 4m - 2 = 0 लक्षात घ्या पुन्हा व्हेरिएबल एम आहे म्हणून एमच्या रूपात उत्तर आणायचं एम चे रूट काढायचे कोणाचे रूट काढायचे एम चे. हिअर हिअर ए इक्वल टू 5 बी इक्वल टू माइनस 4 सी इक्वल टू माइनस 2 करेक्ट. देअरफॉर बी स्क्वेअर माइनस 4 ए सी इक्वल टू माइनस 4 स्क्वेअर 4 इंटू ए इंटू माइनस 2 याची व्हॅल्यू 5 नीट बघा मग किती होईल 16 मायनस मायनस प्लस 5 चोक 20 20 दोन्ही 40 इक्वल टू 56 बरोबर आहे का चेक करा शांतपणे काम करा. हे ऋण आणि हे तिन्ही मल्टिप्लाय हे मायनस मायनस पहिल्यांदा प्लस होते कोणत्याही ऋण संख्येचा स्क्वेअर प्लस असतो यांची ऍडिशन करा 56 हे नाव m इक्वल टू फॉर्म्युला वापरा नीट बघा नीट लिहा मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4 ए सी अपॉन होल डिवायडेड बाय 2 नीट काळजी घ्या आणि त्या दृष्टीने सॉल्व करायचा प्रयत्न करा. पुट अप करा व्हॅल्यू शांत डोक्याने काम करा. m इक्वल टू मायनस बी बी ची व्हॅल्यू मायनस 4 आहे सूत्रातले मायनस साइन वेगळा प्लस ऑर मायनस 56 अंडर रूट 2 इंटू ए ची व्हॅल्यू 5 56 चे फॅक्टर किती पडतात बघा 14 56 जास्तीत जास्त पाडा किंवा तुम्ही मूळ अवयव पाडा सगळ्यात सोपं नाही कळलं होतं प्राइम फॅक्टर पाडा बेरी भाग द्या किती पण 28 होईल करेक्ट. पुन्हा 2 घ्या 4 14 पुन्हा बेरी 7 आणि 7 एक जोडी बघा जोडी ह्या दोघाला जोडी नाही पोपटला आले तसेच ठेवा 7 दोन्ही 14 कारण ह्या दोन जोडीपैकी आले जास्तीत जास्त आले याला जोडी नाही याला जोडी 14 गुणवले 4 करू शकतो. एक स्टेप वाढ गेली तरी चालेल नाही डायरेक्ट ज्याला जाऊन तुम्ही केलं तर मायनस प्लस 4 होईल प्लस ऑर मायनस अंडर रूट 14 गुणवले 4 अपॉन 10 समजण्यासाठी वाढवायचं तुम्ही डायरेक्ट केलं तरी चालतं. एक स्टेप 14 * 56 का घेतलं 14 * 56 अजून का नाही घेतले फॅक्टर की याचं स्क्वेअर रूट निघत आहे 4 याचं निघत नाही याला जोडी नाही आणि म्हणून घेत असताना कटतेन का हे बे दोन्ही 4 बे 5 10 होणार नाही कशी काटाकाटी करायची नाही. आणि मग m इक्वल टू 4 नीट काढली घ्या प्लस ऑर मायनस 2 अंडर रूट 14 अपॉन 10 4 स्क्वेअर रूट 2 निघले लगेच काटाकाटी होणार आहे 2 कॉमन निघाले 2 इंटू ब्रॅकेट 2 प्लस प्लस ऑर मायनस अंडर रूट 14 अपॉन 10 आता याची याची काटाकट 2002
फाइव आर टेन आणि मग दोन आन्सर लिहून टाका टू प्लस अंडर रूट 14 अपॉन 5 ऑर एम इक्वल टू 2 माइनस अंडर रूट 14 अपॉन दीज आर रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन दीज आर रियल नंबर्स हे दोन्ही रियल रूट्स आहेत ह्या रूट्सला आपण पुढं नेक्स्ट पीरियड मध्ये एकाला अल्फा म्हणणार आहे तर एकाला काय म्हणणार आहे बीटा रूट्स अल्फा रूट बीटा रूट असं त्याला डिनोट करणार आहे आणि मग आपण त्याला नंतर बघू सिंपल आहे थोडे थोडे चेंजेस आहेत ते नीट चेक करा अतिशय सोपं भाग आहे प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे प्रॅक्टिस करत चला यानंतर तुम्ही केलेला होमवर्क हा वैयक्तिक अकाउंट माझ्या टाकत चला माझा नंबर तुम्हाला माहित आहे नसल तर तुम्ही ग्रुपवर चेक करू शकता आहे तिथं आणि वैयक्तिक अकाउंटवर माझा होमवर्क टाकत जा ग्रुपवर जास्त गर्दा व्हायला म्हणून आपण तो वैयक्तिकवर टाकत जा त्याच्यामुळे इतराला त्रास होणार नाही एवढी काळजी घ्या ओके अजून एक घेऊन बघू अजून थोडे थोडे बदल असतात आपण ते बघत चालू नेक्स्ट फिफ्थ नंबरचा एक प्रॉब्लेम बघू वाय स्क्वेअर प्लस 1/3y इक्वल टू 2 आता लक्षात घ्या बरेच जण सी ची व्हॅल्यू 2 घेते नाही तर नाही घ्यायची अगोदर त्याला फॉर्मॅट मध्ये आणा आणि मग तुम्ही सी ची व्हॅल्यू घेऊ शकता त्या अगोदर तुम्ही छेदाचा असं घेऊ शकता किंवा असं ठेवलं तरी चालते बी ची व्हॅल्यू 1/3 ठेवली तरी चालते पण अवघड जाते म्हणून एलसीएम ऑफ डिनॉमिनेटर किती डिनॉमिनेटर इज 3 आणि म्हणून 3 नी ईच टर्म काय मल्टिप्लाय करा किंवा छेद समान करण्याची पद्धत तुम्हाला जी सोपी वाटेल ती करा छेद समान करण्याकडे 3 नी मल्टिप्लाय करावं लागेल 3y² + y = 6 पुन्हा सांगतो मी काय करायला येते मी तुम्हाला पुन्हा सांगायला छेद समान डिनॉमिनेटर एलसीएम किती येईल 3 कशा मिळाला प्रत्येकाच्या छेद एक एकच आहे आणि मग याला 3 नी मल्टिप्लाय केलं याला 3 नी मल्टिप्लाय केलं याला 3 नी मल्टिप्लाय केलं 3y² + y 3 2 6 आणि मग त्याला इकडे घेऊन या 3y² + y - 6 इथं लगेच डायरेक्ट 2 किंमत ठेवता येणार नाही किंवा 6 ठेवता येणार नाही सी ची व्हॅल्यू अगोदर त्याला तुम्हाला x² + bx + c च्या फॉर्मॅट मध्ये आणणं गरजेचं आहे आणि मग तुम्ही हिअर a = 3 b = 1 आणि c = -6 देअरफोर y = -b + -√ b² - 4ac होल डिवाइडेड बाय 2a करेक्ट आणि मग शांत चित्ताने आपण व्हॅल्यू शिवायच्या प्रयत्न करायचा हे असते हळूहळू एखादा प्रॉब्लेम आला नाही तर ज्या विद्यार्थ्यांनी ग्रुपवर मीट टाकले तेच चेक करा उदाहरण एखाद्या विद्यार्थ्यांनी चांगले सोडले मी चेक करतो आणि आपण ते बघायचं मला हे आलं नाही ते चेक करायचं इतक्या वेळेस समजलं नाही तर तुम्ही डाऊट विचारू शकता तर त्या दृष्टीने प्रयत्न करायचा आहे y = -b(√) आपण काढलीच काढली नाही पण हरकत नाही असं तर आपण डायरेक्ट करू तसंही चालतंय b² = 1² - 4 h(√) 3 आणि सी ची व्हॅल्यू -6 असंही चालतंय मुद्दा मी घेतो 2 × 2 × 3 मी b² - 4 ची व्हॅल्यू न घालता डायरेक्ट ठेवले हरकत नाही तशी एक मेथड ज्याला चुकायची एक शक्यता असते म्हणून आपण अगोदर काढतो काढली नाही गडबडीमध्ये हरकत नाही तर पुन्हा एकदा चेक करू आपण बी ची व्हॅल्यू 1 आहे -1 + or - b² = 4 h(√) 3 आणि सी ची -6 y = -1 + or - √1² + 3 किंवा 4 × 3 = 12 बार सकून किती होते 72 + 6 लक्षात घ्या आणि मग y = -1 + or - √73/6 73 is the प्राइम नंबर त्याचे फॅक्टर पडणार नाही आणि म्हणून उत्तर ऍज इट इज ठेवून द्या y = -1 + or √73/6 or y = -1 - or √73/6 एक रॅशनल नंबर आहे दुसरा इरॅशनल नंबर यांचे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन होणार नाही ऍज इट इज उत्तर राहील
तर थोडी काळजी घ्या, मी थोडस डायरेक्ट केलं चालतंय. थोडे थोडे चेंजेस काय ते नीट बघा. शांत डोक्याने सोडवा प्रॉब्लेम, मी तुम्हाला होमवर्कला प्रॉब्लेम देणार आहे. अजून एक शेवटचा प्रॉब्लेम घेऊत आणि थांबूत आपण इथं. शेवटचा एक प्रॉब्लेम घेऊ, 6 नंबरचा. तो होऊ दे की 5x² + 13x + 8 = 0. a = 5, b = 13, c = 8. Correct. Therefore, b² - 4 = 13² - 4 = 5 × 8. 13 ×2 = 169. 8×5 = 40. किती होते ते बघा, 160 होते का बघा. 5×4 = 20, 20 × 8 = 60. आणि यांची वजाबाकी किती येईल, 9 राहील. आणि मग x = -b + √b² - 4ac/8. x = -b ची व्हॅल्यू नीट पुट अप करा, 13 + √9. 2 × a ची व्हॅल्यू 5, a ची व्हॅल्यू अगेन 5. आणि मग x च्या रूपात उत्तर आहे. आता 9th स्क्वेअर रूट निघतंय x = -13 + or −3/10. Therefore x = -13 + 3/10. बघा 9th स्क्वेअर रूट निघलंय, काढायचं जे तुम्ही कधीच काढू शकाल तुम्ही. −13 − 13 − 3/10. x = −10/10. x = −1. x = −16/10. x = −8/5. These are roots of quadratic equation. These are rational numbers. So it is a real number. लक्षात घ्या, साधे roots आलेत, simple root आहेत, rational number आहेत हे. Correct. तो इथं मी तुम्ही 6 प्रॉब्लेम सोडून दिले, भरपूर सोडवता येतील. थोडेफार चेंज असू शकते. एखादा प्रॉब्लेम आला तर तुमचं b² - 4ac ची व्हॅल्यू जर 0 आली तर काय करायचं, सर्च करायचं, ती काळजी घ्या. b² - 4ac = 0 आली तर रूट 1च येत असतो, लक्षात घ्या. बघा तुम्ही नंतर एखादा आलं तसं तर सोडा. b² - 4 = 0 आली, किंवा b² - जर आली तर काय करायचं, असं एखादा प्रॉब्लेम आला तर ते सुद्धा आपण बघू की मायनस आली की ते अंडरूट −13 होतील. −13 इज नॉट रिअल नंबर, रूट्स आर नॉट रिअल. आपण रिअल नंबरचा अभ्यास करायला, लक्षात घ्या. तो आहे पुढे तुम्हाला इन 11th and 12th standard तुम्हाला आहे नॉन रिअल नंबर. तर आत्ता तरी आपल्या अभ्यासाला एखादं एक्झाम्पल आहे, तुम्ही सॉल्व प्रॉब्लेम मध्ये बघू शकतात. पेज नंबर 43 वर दिलंय, √-90 आले तुमचं b². तर अशा वेळेस जेव्हा √ किंमत मायनस होते बाहेर निघाल, तर −√19 इज अ रिअल नंबर, बट √-90 इज नॉट रिअल नंबर. नीट अंडरस्टँड करून घ्या ह्या गोष्टी, कन्सेप्ट. म्हणून याचे रूट्स रिअल नंबर नाही. आत्ता आपण फक्त रिअल नंबरचा अभ्यास करतो. म्हणून सॉल्व प्रॉब्लेम बघा, पेज नंबर 43 वरचं 5वं एक्झाम्पल आहे, थोडंसं वेगळं आहे. आणि 4th आणि 5th चौथ्यामध्ये b² - 4ac व्हॅल्यू 0 आली, आणि 5व्यामध्ये b² - 4ac व्हॅल्यू −90 आली. मग त्याची किंमत √-90 होईल, त्याच्यामुळे रूट्स आर नॉट रिअल. म्हणून ती काढायची आवश्यकता नाही, तिथंच वाक्य समजावं. या छोट्या छोट्या गोष्टी पेज नंबर 43 वरचे दोन्ही प्रॉब्लेम नीट चेक करा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणाले होते, की याची किंमत 0 पेक्षा जर लहान आली तर त्याचे रूट्स रिअल नसतात, आणि b² - 4ac व्हॅल्यू जर 0 आली तर रूट्स आर रिअल अँड इक्वल असतात. एकच रूट असतो किंवा दोन्ही रूट्स सारखेच येतात. नीट बघा, सोपे. तसं एखादं एक्झाम्पल आले मी तुम्हाला सांगू नये, नाही आलं तुम्हाला तुम्ही विचारू शकतात. आधीतच थांबूत आपण. ओके, थँक्यू.